तर भावनं सर्वप्रथम तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून विसरून ना जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला डॅक नोटिफिकेशन जाईल आणि भावांना तुम्हाला व्हिडिओ खर्च आवडत असेल आपले तर आपले व्हिडिओ नक्की लाईक करत जा तर भावांना तुम्हाला व्हिडिओ एडिंग आणि बॅनर एडिटिंगमध्ये कुठल्या कुठलाही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकतो आणि भावांना तुम्हाला खर्च मटेरियलची गरज असेल बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग आणि मूवी पोस्टर मटेरियलची गरज असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे मी मटेरियल टाकत असतो तर भावांनो आणि अजूनही तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा तर नमस्कार मित्रांनो कसं काय तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या भावाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर भावांना आज आपण करणारे व्हिडिओ उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर भाऊ चमदा यांचा वाढदिवस सत्तावीस तारखेला आहे वाहन लो त्यानिमित्त आज आपण बॅन एडिटिंग करणार नाही का तर बॅन एडिटिंग तुम्ही जसं थमनेल बघितलं असेल थमलेलं तुम्हाला बॅन एडिंग दाखवलेलं कशाप्रकारे केलेलं आहे भावांनो तर एकदम कडक असं बॅन एडिटिंग आपलं झालेलं आहे आणि तुम्हाला खरंच बॅनर आवडला असेल तर कारण की मला पण खूप बॅनर आवडला कारण की तसं आणि तुम्हाला कशा प्रकारे बॅनर वाटला ते नक्की तुम्ही कमेंट करून कमेंट करून कळू शकता भावना आणि एकदम कडक असं बॅन एडिटिंग झालेली आणि पूर्ण मटेरियल जे आहे तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकली भावना पूर्ण मटेरियलच्या सोबत तुम्हाला कॅलिग्राफीवर मी तुम्हाला दिलेली जी सौरभ भाऊ पण जी कॅलिग्राफी यूज केलेली आहे ती कॅलिग्राफी पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकली आहे आणि त्याला तो आपण एक अटॅच पासवर्ड टाकलं भावना आपल्या डिस्क्रिप्शन लिंकला पासवर्ड टाकलं तो पासवर्ड आपण या व्हिडिओमध्ये दिला आणि भावना पासवर्ड तुम्ही ऐकू मेन ऐकून घ्या कारण तो पासवर्ड जो आपण तो दोन पार्टमध्ये दिला आहे दोन पार्टमध्ये म्हणजे कसं आहे दोन पार्ट असणार स्टार्टिंगला असणार एक लास्ट लेग असणार आणि दोन्ही पार्ट तुम्हाला मिक्स करून तुम्हाला ॲड करायचे म्हणजे मध्ये स्पेस द्यायची ना आपण जसं आता कृष्णा भाबड नाव जे टाकतो आता कृष्णा आणि मध्ये आपण स्पेस देतो तर कृष्णा भाबड दोन्ही नाव जॉईन करायचे अशाच प्रकारचे कोणतेही पासवर्ड असू शकतो कृष्णच भाबड पासवर्ड नाही कोणताही पासवर्ड असू शकतो भावना नेमचा पासवर्ड अंकांचा पासवर्ड फक्त विषय आहे एकच फक्त मध्ये स्पेस देऊ नका डायरेक्ट पूर्ण दोन्ही एकदम मिक्स करा आणि मग टाका मग तो पासवर्ड तुमचा करेक्ट येईल तर अशा प्रकारे प्रोसेस आपण केलेली त्यामुळे नक्की तुम्हाला एकदम पूर्ण आणि एकदम काळजीपूर्वक असे व्हिडिओ बघावं लागणार आहे कारण की पासवर्ड मिळाला नाही तर तुम्हाला मटेरियल मिळणार आहे भावना आणि मटेरियल जे आहे ते मटेरियल एकदम नात आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला काम येऊ शकता प्रत्येकाच्या त्या त्याच्यासारखं आपण तुम्हाला मटेरियल दिलेलं वाहून त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जे आहे ती पूर्ण बघावं लागेल आणि आज आपल्या चॅनल तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि अशाच प्रकारचे डील तुम्हाला ट्रेंडिंग व्हिडिओ बघण्यासाठी नक्की बेलाकडून क्लिक करून बेलाकडून ऑल करा बेकॉन ऑल केल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ दाईक नोटिफिकेशन येतील नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही इझिली आपल्या जे व्हिडिओ तर बघू शकता त्यामुळे नक्की बेलाकडून ऑल करून टाका आणि लाईकचा विषय म्हणजे भावना हे व्हिडिओ जे लाईक टार्गा आपण जे ठेवलं लाईक टार्गेट ते ठेवलं चारशे लाईक तर चारश लाईक टार्गेट भावना एवढं पण नाही तुमच्यासाठी चारशे लाईक टार्गेट खूप कमी असते भावना त्यामुळे नक्की सर्वांनी एक लाईक करून टाका कारण तुमच्यासाठी काहीच नाही तुम्ही सर्व करू शकता तुम्ही माहिती भाऊन एकदम कडक हा सपोर्ट करतात आपल्याला तर तुमच्यासाठी चारशलाई टार्गेट काहीच नाही तर तुम्ही नक्की भावना आता व्हिडिओ लाईक केले नसेल नक्की व्हिडिओला लाईक करून टाका आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाका नक्की एक व्हिडिओला कमेंट करून टाका फक्त एवढंच करायचं तुम्हाला एवढा तीन प्रोसेस करा तुम्हाला सर्व ज्या गोष्टी एकदम कडक कडक आपल्या चॅनलला दररोज आज तुम्हाला मिळत राहतील भाऊन एवढे फक्त प्रोसेस तुम्ही दररोज करत जा तर चला भावना आता कुठल्याही वेळ घालत आजची एकदम कडक आणि खतरनाक व्हिडिओ केलेली आपण त्याला तर सुरुवात करूया तर अशा प्रकारे व्हिडिओ स्टोर केल्यानंतर बघू शकता आपण बॅकग्राऊंड घेतले एकदम चांगल्या बघा बॅकग्राऊंड घेतलेलं आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये आपण टेक्स्ट टाकून अशा प्रकारे एकदम टेक्स्ट असं ओव्हरले करून त्याला मिक्स केलेलं आपल्या बॅकग्राऊंडमध्ये तर अशा प्रकारे बॅकग्राऊंड केलेलं नंतर सिम्पली काय करतो तुम्हाला तिथे खाली ॲड फोटो दिसतं बघा तुम्हाला हा ॲड फोटो ॲड फोटो क्लिक करा ॲड फोटो क्लिक केलं तुम्ही आपल्या गॅलरीमध्ये ओपन होणार ॲड फोटो केल्यानंतर तर आपण जे बड्डे पण सर्वच्या आपली इमेज आहे इमेज घेऊया आपण पहिले मग घेतल्यानंतर सर्व ज्या प्रोसेस त्या करूया तर पहिले आपण इमेज घेणार आहे बघा हे बघा तर सौर बोनच्या पहिली आपण इमेज घेऊन टाकूया आणि मग ज्या ज्या प्रोसेस आहे पुढच्या करूया आपण नाही का तर फोटो तुम्हाला एकदम एज आणि एकदम कडा कशा आहे भावना टोटल पीएनजी देणार तुम्हाला तर आपण तीन पण इमेज आहे चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घेतलेले तर आपल्याला प्रकारे सेट करायचे ते बघा पाहणार तुम्ही आता हा जो इमेज घेतलेला हा इमेज आपल्याला काय करायचं वर करायचा सरळ वर करायचा तर दोन लीवर क्लिक करा अप करा अप केल्यानंतर बघा अशा प्रकारे हा जे इमेज आपण इथं लावणार आहे केल्यानंतर हा पण इमेज आहे इथे या ठिकाणी लावणार आहे आणि अशा प्रकारे थोडा मोठा करून घेऊया इमेजला राहिला आपला ब्लॅक अँड व्हाईट फोटो ब्लॅक अँड व्हाईट फोटो पण आपण चांगल्या प्रकारे असं केलेलं आहे तर भावना तुम्हाला जर ब्लॅक अँड व्हाईट फोटो कशा प्रकारे करायचा तर तुम्हाला जर म्हणजे काढायचे असेल कशा प्रकारे करायला तुम्हाला जर शिकायचे असेल तर मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ करेल पाहून तुम्हाला जर लागत असेल नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अशा प्रकारे फोटो करायला शिकायचा असेल तर त्यावर नक्की एक व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ काय टेंशन नाही भावना तुम्ही फक्त कमेंट करून कर सांगा नक्की व्हिडिओ तर हा जो फोटो पण चांगल्या प्रकारे थोडं मोठं करणार आहे कारण थोडा लई पण मोठा नाही छोटाच करायचा आपण थोडा मोठा करूया इमेज फक्त चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करा बाकी सर्व ॲडजस्टन आपोआप होईल बघा इमेज ॲडजस्ट असं केलं नाही इमेज आपण खाली खेचूया तर बघा आणि हा पण इमेज नॉर्मल थोडा मोठा करा कारण का हाई काढले जो लेफ्ट साईड जो इमेज आपला नाही का तो एकदम चांगल्या प्रकारे झालेला आहे बघा तर बघा म्हणून चांगल्या प्रकार आपली इमेज चेंज ॲडजस्टमेंट एकदम झालेली आणि इमेज तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणून एकदम एच इमेज घेतलेले बघू शकता आणि एकदम काही इफेक्ट मारले तर म्हणून अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला जर द्यायची असेल फोटोला पिक आपल्या मोबाईलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे द्यायची असेल तर त्याची लिंक मी जी आहे ते व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनला टाकून दिले आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता अशाच प्रकारची वीड तुम्हाला पण देऊ देता येऊ शकता त्यामुळे नक्की तुम्ही व्हिडिओ देऊन बघा एकदम सोपं आणि साध्या पद्धती मी तुम्हाला सांगितले पूर्ण प्रोसेस फक्त जाऊन नक्की व्हिडिओ बघायला लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनला देऊन टाकली आहे तर बघा अशा प्रकारच्या फोटो केल्यानंतर म्हणतो बघा फोटो क्लिक काय फोटो क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी एक स्मोक पीएनची दिला आहे म्हणजे ब्रश पीएनची स्मोक पेन ब दिव आपण जसं स्मोक मारतो धुरासारखे तसे असते आणि पेन जी आहे ते एकदम डार्क असते ना का त्याच्यामुळे दो दोन्ही म्हणजे फरक आहे त्यामुळे आपण ब्रश जी देणार आहे तुम्हाला आज तर ब्रश पेन जे पण तुम्हाला डेली वेगळं वेगळं दिसतो आज पण तशाच प्रकारचे वेगळे कलरमध्ये घेऊन आलेलो तुमच्यासाठी तर बघा अशा प्रकारे ब्रश पेनची घेतलेलं तर आता इला काय करायचं बघा अशा प्रकारे पहिले सेट करायचं बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे एकदम कडक असा सेट करा पहिले सेट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं खाली ब्लेंड ऑप्शन दिसतं ब्लेंड ऑप्शन क्लिक करा केल्यानंतर इथं भरपूर सारा ऑप्शन त्याला आपण ओव्हरले असं इफेक्ट देऊ ओव्हरले बघू शकता केल्यानंतर एकदम बॅकग्राऊंडमध्ये मिक्स झाले ती पी एन जी बघू शकता बघा अशा प्रकारचे ब्रश पेनची आपली सेट झाली ते झाल्यानंतर व्हाणं सिम्पली टोपला ॲड फोटो क्लिक करा केल्यानंतर आता आपण सौर भाऊ अशा प्रकारे कॅलिग्राफी घेतलेली नाव जे नावाची कॅलिग्राफी असते व्हावडो ते घेतलेली आहे आपण तिची पण लिंक जी आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलेली आहे आता ती जे कॅलिग्राफी पण ॲड करूया बॅकग्राऊंडला बघू शकता बघा कोणा एकदम नाद अशी कॅलिग्राफी तुम्हाला दिली कंटिन्यू तुम्हाला माहिती आहे बघा अशा प्रकारची कॅलिग्राफी ॲड करणार एकदम नॉर्मल एकदम मोठी करणार पण छोटी नाही करायची थोडी मोठीच राहू द्यायची एकदम मोठी करणार आहे केल्यानंतर सिम्पलटेबल ॲड फोटो क्लिक करा केल्यानंतर वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा अशा प्रकार आपण टेक्स्ट ॲड करतो तशाच प्रकारे एक टेक्स्ट पण आपण तयार केलेला आहे टेक्स्ट आपण ॲड करून घेऊया बघू शकता बघा आपण एक टेक्स्ट घेतलेला अशा प्रकारे टेक्स्ट घेतल्यानंतर पूर्ण जो बॅनर तो झूम करा झूम केल्यानंतर बघा इथं तुम्हाला मोकळी जागा दिसतीये तिथं अशा प्रकारचं टेक्स्ट आपण ॲडचा ॲड करणार आहे केल्यानंतर वर्ड प्लस चायकोन क्लिक करून टाका बघा एकदम आतुळा अशी एडिटिंग झालेली एकदम कळ म्हणजे पूर्ण जे आहे टेक्स्ट आणि खालचं टेक्स्ट दोन्ही ॲडजस्ट झाले तर झाल्यानंतर काय करा डबल डबल ॲड फोटो क्लिक करायचं काय नंतर आपण उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर अशा प्रकारे टेक्स्ट बनवलेला आहे तो टेक्स्ट पण आपण ॲड करून घेऊया त्याची पण तुम्हाला लिंक दिले डिस्क्रिप्शनमध्ये टोटल जे मटेरियल त्याच्या टेन्शनच नाही म्हणून टोटल मटेरियलची लिंक दिलेली असते एका लिंक या लिंक पण टोटल मटेरियल असतं डायक फाईनमध्ये पूर्ण असते मटेरियल तुम्हाला भेटून जाईल तुम्ही डाउनलोड करून बघा तुम्हाला समजेल बरोबर नाही का टोटल मटेरियल टाकत असतो एकदम बारीक बारीक गोष्टी पण टाकत असतात वाहतो स्पेशल ते पण बघा उत्कृष्ट ग्राफिक डिझाईन तुम्हाला दुसरा कोणाचा मित्राचा बड्डे असेल तर तिथे पण तुम्हाला काम येऊ शकतं टाकण्यासाठी नाही का त्यासाठी इथं पण देऊन टाकलं मी तर बघा इथं जे आपण खालचे पूर्ण जे खालचे प्रोसेस तर पूर्ण झालेलं नाही का टेक्स्ट टेक्स्टाईनचं सर्व ॲड झालं तर आता राहिलं बड्डे डेट आणि जो आपण स्टेटस टाकणार त्या दोन गोष्टी राहिल्या डबल ॲड क्लिक करूया केल्यानंतर बघा तुम्हाला शेअर पण एक नंबर दिलेला आणि बड्डे डेटच्या तुम्हाला माहिती देते दरवेळी आपली कशी असतं प्रकारे डेट पी एन जी पण तुम्हाला दिलेली आहे मी दिनांक पी एन जी जी असते आपली तर बघा अशा प्रकारे सत्तावीस जुलै अशा प्रकारे आपण दिलेली आहे तुम्हाला केल्यानंतर इथं पण तुम्हाला मोकळी जागा दिसते इथे ॲड करूया आणि केल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली इथं ब्लेंड ऑप्शन दिसतं ब्लेंड ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला काय माहिती ओवरले फिट अप्लाय करूया आणि नॉर्मली त्याच्या ऑपोसिटी जे आहे नॉर्मली कमी करून घेऊया लई पण नाही एकदम नॉर्मली कमी करूया बघा तर अशा प्रकारे ते ॲडजस्कल्ली डब्ल ॲड फोटो क्लिक करा केल्यानंतर आपण तुम्हाला स्टेटस दिलेलं स्टेटस म्हणजे शेअर जो असतो का आपल्या शायरी आपण म्हणजे भरपूर नाव आहे हो टेक्स्टला तर आपण काही पण म्हणू शकतो तर ती तुम्हाला दे देणार देणार ते पण ती पण एकदम कडक अशी घेतलेली एकदम कलरफुलमध्ये बघा नॉर्मल झूम करूया आपण अशा प्रकारे तुम्हाला दिलेली टेक्स्ट मी बघा एकदम कडक अशा ॲडजस्टमेंट झालेली आहे तर बघा स्टेटस पण आपण चांगल्या प्रकारे बघा ॲडजस्ट केलेलं आहे तर नॉर्मली इमेज नॉर्मल खाली घ्यायची नॉर्मली लई पण नाही खाली घ्यायचं थोडं खेचल्यानंतर तो आपण ते जर टाकलं तर नॉर्मली खाली घेचो नाही का कारण तोच कलर मॅचिंग झालं त्यामुळे नॉर्मल दिसत नव्हतं त्यामुळे आपण थोडं छोटी केलं तर बघू शकतो एकदम असं बॅनर डिझिंग झालं आहे म्हणून तर पुन्हा बॅनर झाल्यानंतर डबल ॲड फोटो क्लिक करा तुम्हाला तौर मी लेन्स दिलेली नाही का तर आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटो तिथे एक लेन्स अप्लाय केली बघू शकतो तुम्ही थमीलमध्ये बघितलं असेल तर तिथं आपण लेन्स अप्लाय करणार तो कशाप्रकारे केली बघा हो ती पण एक ट्रेक तुम्हाला माहिती झाली पाहिजे ते लेन्स अप्लाय करण्याची तर बघा लेन्स घेतल्यानंतर काय कर सिम्पली तर म्हणजे ब्लेंड ऑप्शन ब्लेंड ऑप्शनवर क्लिक करायचं स्क्रीन करायचं लेन्सला आणि छोटी करायची बघा इथं अप्लाय करायची आपल्याला बघा केल्यानंतर सिम्पली त्याच्या ऑपोसिटी क्लिक करायचं नॉर्मल ऑपोसिटी नॉर्मली कमी करायचं बघा ते एकदम कडक अशी लेन्स पण आपली आपल्या वाटते एकदम जोरात असे वाटते नाही का एकदम कडक असे लेन्स पण आपल्या झाले तर आपल्याला जो आहे पुरेपूर एकदम पूर्ण झालेलं आहे तर बघू शकता वाहनो एकदम चांगल्या प्रकारे बॅनर्जा आहे एकदम सेट झालेलं तर बॅनर झाल्यानंतर सेम काय करायचं वाहनो बरोबरच्या ऑप्शन क्लिक करायचं बरोबर स्टिक तुम्हाला वर दिसते त्याच्यावर क्लिक करायचं तर बॅनर एकदम कडक असं ना असं बॅनर झालं तुम्ही तसं बघू शकता बॅनर किती क्वालिटी असा झालेलं आपला तर बरोबर ऑप्शन टिक केल्यानंतर थोडा टाईम लागतो सेव होण्यासाठी पण टिक केलेलं टाईम लागत बघूयात आपण तर बघू शकता डबल आपण टिक करूया बघा थोडा टाइम लागतो लोडिंग व्हायला कारण की बॅन एकदम क्वालिटीचा झालं म्हणतो थोडा टाईम लागतो बघा तुम्हाला झूम करून दाखवते की क्वालिटी असे सर्वचे टेक्स्ट आणि सर्व गोष्टी आपण ॲड केलेल्या तर बघा मी तर पूर्ण बॅनर झाले नंतर त्याला सेव्ह कसं करायचं तर तुम्ही काय कराल इथवर तुम्हाला सेव्ह जाऊ तिथून सेव्ह करायला नाही का पण तुम्हाला मी प्रोसेस सांगतो सेव्ह करण्याची कशा प्रकारे सेव्ह करायचं आपला तर तुम्हाला इथं खाली ड्रॉप्शन सर डबल ड्रॉप्शन क्लिक करा डबल ते कलर आणि ड्रॉप ऑप्शन डबल ड्रॉप ऑप्शनं क्लिक करा डबल एकदा डबल डबलमध्ये ड्रॉप ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं केल्यानंतर तुमचा बॅनर पेज ओपन होऊन जाईल तर बघू शकते तर आपल्या बॅनर्स आहे चांगल्या प्रकारे ओपन झालेला तरी ते आपल्या पिक्सरचा पाहुण पिक्सरचा आपला दुसऱ्या सर्वे जे ओपन होऊन जाईल ओपन झाल्यानंतर सिम्पली काय करायचं तीन लेअरवर क्लिक करायचं तीन लेअरवर क्लिक करायला आपल्या बॅनरवर क्लिक करायचं डबल ते लेअरवर क्लिक करून टाकायचं मग इरज ऑप्शनवर क्लिक करायचं तर तुम्ही काय वर्क केलं नाही ते एकदम झूम करायचं आणि मग अशा प्रकारे इराज करायचं तुम्हाला दिसू शकतो बघा दिसत असेल भावना बघा इराज केलेलं पण ते ब्लॅक्समध्ये नॉर्मली दिसत असेल तर लगेच झूम आउट करून टाकायचं मी करायचं नाही का एकदम झूम करायचं बॅनर मग इरॅज करायचं म्हणजे आपल्या बॅनरमध्ये जास्त इराज दिसत नाही तर केल्यानंतर सिम्पली काय कर तीन ऑटो क्लिक करतो तीन डॉटो क्लिक केल्यानंतर बघा तीन नोटो क्लिक केलं तर भरपूर सारे ऑप्शन येतील नाही की बघा फुल स्क्रीन आहे अशा प्रकारे ऑप्शन आहे टू व्हिडिओ अशा प्रकारे भरपूर सारे ऑप्शन येते एक नंबर तुम्हाला सेव्ह इमेज म्हणून ऑप्शन सेव इमेजवर क्लिक करा तर आपल्या इमेज त्यामुळे आपण सेव्ह इमेज करणार बघा अशा प्रकारे लोडिंग होईल आणि वर ग्रीन कलरची पट्टी आली की समजायचं आपल्या बॅनर चांगल्या प्रकारे सेव झाला तर बघू शकता आता लोडिंग चालू आहे कारण की बॅनर क्वालिटी चालणार नाही तर थोडा टाइम लागतो तर बघा बरोबर तुम्हाला आलं आहे हो तर अशा प्रकारे एकदम क्वालिटी एकदम डिस्टा वेल तर आपल्या गॅलरीमध्ये से होतो तर भावनं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट कमी सांगा आणि आपल्या भावचे युट्यूब चॅनल तुम्ही असं सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा नक्की बेल ऑकडून क्लिक करून बॉल ऑन करा अशा प्रकारचे डेली व्हिडिओ बघण्यासाठी नक्की वेलॉग ऑन करून ठेवा डेली तुम्हाला आपल्या चॅनलवर ट्रेंडिंग व्हिडिओ बघायला मिळतात त्यामुळे नक्की वेलगॉन ऑल करून ठेवा आणि राहिला आपला लाईक टार्गेटचा विषय तर अजून अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक केले असेल नक्की आपल्या भावाचे व्हिडिओला एक लाईक करून टाका कारण की ह्या व्हिडिओचे लाईक टार्गेट आपण जे ठेवले तर ठेवलं चारशे लाईक तर सर्वांनी एक लाईक करून टाका चारशे लाईक टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करा तर चला भावन जे हिन जे महाराष्ट्रात भेटी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये